आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स। तो अब नेटफ्लिक्स 3 महीने तक सिर्फ आपके लिए हमारी तरफ से। और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो? स्वातंत्र्य संग्रामातील इतिहासाचा साक्षीदार ठरत आहे शिराळा आराळा येथील वडाचा पार। शिराळा तालुक्यातील आराळा येथील मुख्य रस्त्यालगत असणारा वडाचा पार अनेक घटकांचा साक्षीदार ठरला आहे। आराळा हे सह्याद्रीच्या डोंगर कपारीत वसलेले सुमारे 5000 आसपास लोकसंख्या असलेले गाव। गावाच्या मुख्य प्रवेशद्वारावर असलेला वडाचा पार 400 ते 500 वर्षांपूर्वीचा आहे आणि अनेक उन्हाळे पावसाळे उघड्या डोळ्यांनी पाहिले आहेत। भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीचा तो साक्षीदार आहे। त्याने स्वातंत्र्य सैनिक हुतात्मा नानक सिंग, हुतात्मा किसन आहिर, सुलोचना जोशी, चांदसाहेब पटवेगर यांना जवळून पाहिलं आहे। इंग्रजांच्या बंदुकीतील गोळ्या उडताच त्याचे पान पान शहारले। त्याच्याच नशिबी स्वातंत्र्यानंतरच्या स्वप्नांची वाताहात आणि आकांक्षाचा चुराडा पाहणे आले आहे। याच वडाच्या झाडाखाली लग्न समारंभाच्या भेटाभेटी होतात। यात्रेच्या दरम्यान सोनवडे येथील ज्योतिर्लिंग देवाच्या पालखीचे याच झाडाखाली स्वागत केले जाते। तसेच गणेशोत्सव, दुर्गोत्सव, मिरवणुका याच पाराखालून जात असतात। शनिवारचा आठवडा बाजार देखील याच पाराखाली भरतो। आज सुद्धा सर्व जाती धर्माचे लोक झाडाखाली पारावर बसून अनेक विषयांवर चर्चा करताना दिसत आहेत। आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत। निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी। बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज।